गोष्ट खरी लय भारी। स्वतःच्या फिटनेस बद्दल कॉन्शियस असणारी जेज स्कूल ऑफ आर्ट्स मधून पदवी घेऊन अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करणारी हिमांगी कवी आज आपल्याशी शेअर करते तिच्या काही झकास मुमेंट्स। हिमांगी, तू तुझ्या फिटनेस बद्दल जागरूक आहेस, आम्हाला सांग तुझा फिटनेस फंडा। माय डे स्टार्ट्स विथ एन ॲपल अँड देन कमिंग टू द जिम। कधी कधी शूटिंगमुळे नाही जमत, पण आय सी टू इट की मी किमान थ्राईस अ वीक मी जिमला येईन। जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझे इटिंग ऑर्डर्स बऱ्यापैकी म्हणजे वेगळ्या झाल्या, त्याच्यामुळे माझं वेट खूप वाढलं, अचानक 5-6 किलोने वाढलं। मग ते रिड्यूस कसं करायचं आहे, मग ग्रेट फूडी, त्याच्यामुळे मी जेवणावर थोडासा ताबा मिळवू शकत नाही। मग काय करावं, भरपूर काही प्रयत्न करून बघितले, डाएट करून बघितलं, पण ते काही जमेना। माझा चेहरा खूपच असं मलूल वगैरे दिसायला लागला, मग मला वाटलं नाही जिमशिवाय पर्याय नाही। त्याच्यामुळे मी आधी फक्त वेट कमी करण्यासाठी म्हणून जिम लावलं होतं, पण नंतर 6-7 महिन्यानंतर जेव्हा माझं वेट लूज झालं त्याच्यानंतर मला इंटरेस्ट पैदा झाला जिमिंगमध्ये। मला असं वाटायला लागलं की नाही, इट कीप्स यू एनर्जेटिक, इट कीप्स यू हेल्दी ऑल द डे। त्याच्यामुळे मला असं वाटलं की जिमिंग हे आपण कायमस्वरूपी आणि फिटनेससाठी ठेवावं। खूप चिरतरुण जर तुम्हाला राहायचं असेल, छानपैकी आयुष्य जगायचं असेल, तर खरंच जिम खूप गरजेचं आहे। आत्ताचं आयुष्य जे आहे ते खूप असं कम्फर्ट लेवलला आपण नेहमी ACमध्ये असतो, लिफ्टने येतो जातो, तर तसा काही आपला काय म्हणतात रुटीन वर्कआउट काहीच नाही आहे। माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर माझं माहेर कळव्याला होतं, त्याच्यामुळे माझा खूप स्ट्रगल होता, म्हणजे त्यात ट्रेननी पकडा, ट्रेननी या जा, त्याच्यामुळे त्यात एक अर्धं वर्कआउट व्हायचं। पण आता लग्न झाल्यानंतर, मी दादरला शिफ्ट झाल्यानंतर माझा कम्फर्ट लेवल खूपच वाढला, त्याच्यामुळे माझं ते चेहऱ्यावर वगैरे दिसायला लागलं खूप की मी खूप जाड झाली आहे। पण येस, मी इथे आल्यानंतर मला संकेत म्हणून माझे इन्स्ट्रक्टर आहेत, त्यांनी मला खूप हेल्प केली। ॲक्च्युली मला इतका घाम फुटतो वर्कआउट करताना, पण आय एन्जॉय दॅट। खरंच छान वाटतं जेव्हा आपण वेईंग मशीनवर बघतो आणि बघतो की अरे 1-2 किलो आपलं कमी झाले, म्हणजे लगेच नाही होत वर्कआउट करून, 4-5 महिन्यांनी। हार्डवर्क आहे, 3-4 महिन्यानंतर जर तुम्ही रेग्युलर जिममध्ये आला तर तुमचं 3-4 किलो असं वेईंग मशीनवर दिसतो, आणि ते बघायला खूप छान वाटतं, आणि आपण परत आपल्या जुन्या ड्रेसमध्ये जातो, त्याच्यामुळे ते पण मजा असते। पाहिलं मित्रांनो, सेलिब्रिटी स्वतःला फिट ठेवण्यासाठी किती मेहनत घेतात ते। गोष्ट खरी लय भारी।